था आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकवीस चोवीस जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असून त्यानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे परराष्ट्र खात्याचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली चार दिवसांच्या अमेरिका भेटीदरम्यान पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसंच परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहेत संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री जनरल फान वन जियांग आज द्विपक्षीय चर्चा सुरु आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यामधील संरक्षण बंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं ही बोलणी होत आहे दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्वपूर्ण अशा स्थानिक तसंच जागतिक घडामोडींवर या द्विपक्षीय चर्चेचा भर असणार आहा पर्यावरण बदलांमुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून विकसनशील देशांनी शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केले। त्या नवी मुंबईतल्या वाशी इथं ए अर्थात आशिया प्रशांत वनस्पती संरक्षण आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलत होत्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी सिन्हा यांची नेमणूक झाली आहे ते भारतीय पोलीस सक्च्या अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले अधिकारी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयी समितीनं सिन्हा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल सध्याचे रॉचे प्रमुख सवंत कुमार गोयल यांचा कार्यकाळ येत्या तीस जूनला संपत आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एग्रीकल्चरच नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन इथं पदग्रहण सोहळा संपन्न झाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्षपदाचा कार्यभार त्यांना सोपवण्यात आला तरंग फाउंडेशन आणि महामेट्रोच्या वतीनं एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनवर आंतरराष्ट्रीय योग दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे गोल स्पोर्ट्स अकादमीच्या पल्लवी खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनं होणार असून महामेट्रोचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ आणि वाशिममध्ये आज आणि उद्या उष्णतेची लाट राहणार आहे यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये ही लाट परवा देखील कायम राहील नागपूरमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस जूनला वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता आहे दरम्यान नागपुरात आज एकचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस से इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार